नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे एम पी एस सी करिअर पॉईंट या आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण आरोग्यसेवक भरतीच्या तांत्रिक प्रश्नाचा पार्ट टू पाहत आहे. काल आपण पार्ट वन पाहिला होता, पण जे इंग्लिशमध्ये प्रश्न होते. आज आपण सेकंड पार्टमध्ये मराठीत प्रश्न घेतले आहे. तुम्हाला समजलं नाही समजलं याबद्दल नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, म्हणजेच पुढे सिरीज चालू ठेवण्यासाठी मला सोपं जाईल. पार्ट वनमध्ये आपण 15 प्रश्न पाहिले. पार्ट टूमध्ये आता 16 प्रश्नापासून आपण चालू करूयात. तर पहिला प्रश्न आहे, प्रोटोप्लाझमचा शोध कोणी लावला? तर पुरकिंजे या शास्त्रज्ञांनी लावला. पुरकिंजे या शास्त्रज्ञांनी प्रोटोप्लाझमचा शोध लावला होता, लक्षात. त्यानंतर 17वा प्रश्न आहे, स्थिर घर्षण की तुलना में स्लायडिंग घर्षण कितना होता आहे? म्हणजे दोन प्रकारचं घर्षण असते, एक स्थिर घर्षण असते, एक स्लायडिंग घर्षण असते, म्हणजे स्लाईड होत जाते. असं असं एक रोड असेल, त्या रोडवरून हे स्थिर चाललं, एक स्लाईड होत चाललं. ओके, तर स्थिर घर्षण की तुलना में स्लायडिंग घर्षण कितना होता आहे? डबल, सेम, ग्रेटर और स्मॉल? तर जास्त असते, अधिक असते. आपण मराठीत म्हणता येईलेला की स्थिर घर्षणाच्या तुलनेमध्ये स्लायडिंग घर्षण जास्त असते का कमी असते किंवा बरोबर असते? तर स्लायडिंग घर्षणे जास्त असते. ओके, त्यानंतर 18 नंबर, कृत्रिम प्रजनन निर्मितीसाठी कशाचा वापर केला जातो? हा प्रश्न याच्यासाठी महत्त्वाचा आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये कृत्रिम प्रजनन बऱ्याच विदर्भ मराठवाड्यात वगैरे पाळल्या जात आहे. म्हणजे कृत्रिम प्रजनन, तिथं कृत्रिम पाऊस पडण्याचे प्रक्रिया चालू आहे. त्यासाठी हे एक प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे की कृत्रिम प्रजनन निर्मितीसाठी कशाचा वापर केला जातो. तर सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो. कशाचा? सिल्वर आयोडाईडचा. आर्टिफिशियल रेन म्हणजेच नैसर्गिक रेन नाही तर आर्टिफिशियल पाऊस, आर्टिफिशियल पाऊससाठी कशाचा वापर केला जातो? तो सिल्वर आयोडाईड. त्यानंतर ज्वरमापी म्हणजेच थर्मामीटर किती डिग्री सेल्सिअस ते किती डिग्री सेल्सिअस असते? थर्मामीटर जे आहे ते किती डिग्री सेल्सिअस ते किती डिग्री सेल्सिअस असते असा प्रश्न आहे. 30 ते 40, 35 ते 42, 35 ते 42 नाही इथं 35 ते 45 आहे, 35 ते 45, 35 ते 42, 30 ते 37 असे 4 ऑप्शन आहेत. तर 35 ते 42 असते. ज्वरमापी म्हणजेच थर्मामीटर हे 35 डिग्री सेल्सिअसपासून किती 35 पासून तर 42 पर्यंत असतं, लक्षात. त्यानंतर नेक्स्ट, जमिनीमध्ये असणाऱ्या गांडुळाचा आवाज कोणते पक्षी बरोबर ओळखतात? आता जमिनीमध्ये गांडूळ असतात, त्याचा आवाज कोणते पक्षी बरोबर ओळखतात? तर रॉबिन व वुडकॉक हे दोन पक्षी आहे जे जमिनीमध्ये असणाऱ्या गांडूळाचा आवाज बरोबर ओळखतात. पृथ्वीच्या क्रस्टमध्ये म्हणजेच पृथ्वीच्या खाली क्रस्ट एक असतात, कवच, एक क्रस्ट नावाचा कवच असतो, त्यामध्ये सर्वात मुबलक कोणता एलिमेंट आहे? बा सर्वात मुबलक प्रमाणात कोणता एलिमेंट आहे? तर ॲल्युमिनियम हे सगळ्यात मुबलक आहे, किंवा म्हणजे ॲल्युमिनियम हा एलिमेंट पृथ्वीच्या क्रस्टमध्ये आहे. ओके, ॲल्युमिनियम सर्वात मुबलक प्रमाणात आहे. पृथ्वी झालं 22 नंबर, जिप्सम हा कशाचा ओअर आहे? हा आपला प्रश्न आहे. जिप्सम कशाचा ओअर आहे? तर कॅल्शियमचा ओअर आहे. जिप्सम हे कॅल्शियमचा ओअर आहेत. त्यानंतर नेक्स्ट, उंदराला मारण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? तर उंदराला मारण्यासाठी झिंक फॉस्फाईडचा उपयोग केला जातो. त्यानंतर ओझोन लेअर इज हायेस्ट ॲट इक्वेटर अँड लोएस्ट ॲट पोल, म्हणजेच ओझोन लेअर आहे इक्वेटरवर हायेस्ट आहे आणि पोलवर लोएस्ट आहे असं सांगितलं. इथे हायेस्ट आहे आणि इथे लोएस्ट आहे, तर हे चूक आहे का बरोबर आहे हे आपल्याला विचारलं आहे. तर हे बरोबर आहे, ओझोन लेअर हे हायेस्ट असते इक्वेटरवर आणि लोएस्ट असते पोलवर. त्यानंतर नेक्स्ट, लाऊडस्पीकरमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन म्हणजेच रूपांतर कोणत्या एनर्जीमध्ये होते? तर लाऊडस्पीकरच्या वेळेस इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर कशात होते? तर साऊंड एनर्जीमध्ये होते. त्यानंतर शक्ती म्हणजे पॉवर चं युनिट काय? तर वॅट पण आहे, जूल पर सेकंद पण आहे. ओके, पॉवरचं युनिट वॅट पण आहे आणि जूल पर सेकंदमध्ये आहे. तिथे जे 4 ऑप्शन दिले होते
त्यामध्ये वॅट नव्हतं, जूल पर सेकंड होतं, म्हणून आपण ते लिहिलं. आता हे झालं एस आयमध्ये. सी जी एसमध्ये म्हटलं काय येईल, अर्ज पर सेकंड येईल. कशात येईल? अर्ज पर सेकंड. ओके, त्यानंतर प्रकाशाची तीव्रता, लाईट म्हणजे लाईट इंटेन्सिटी कशामध्ये मोजली जाते, प्रकाशाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते, तर लक्स मीटरमध्ये प्रकाशाची तीव्रता मोजली जाते. कोणत्या वेव व्हॅक्यूममधून ट्रान्समिट होत नाही, तर साऊंड वेव व्हॅक्यूममधून ट्रान्समिट होत नाही. कोणत्या वेव व्हॅक्यूममधून ट्रान्समिट होत नाही, तर साऊंड वेव व्हॅक्यूममधून ट्रान्समिट होत नाही. त्यानंतर भारतातील पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर कोणता, तर अप्सरा हे भारतातील पहिला न्यूक्लिअर रिॲक्टर आहे. ओके, अशा प्रकारे आपण 29 प्रश्न पाहिले. आणि काल एक होमवर्कला दिला होता की सेलचं डिस्कवरी कोणी केली, तर सेलची डिस्कवरी कोणी केली आणि कधी केली असा होता तो काहीतरी. तर याचं प्रश्न मुलांनी याचं अजून उत्तर दिलं नाही, त्यामुळे आज पुन्हा विचारतो की सेलची डिस्कवरी कोणी केली आणि कोणत्या साली केली, या दोन्ही याची उत्तरं खूप सोपं आहे. आणि आजचा प्रश्न होमवर्कचा, व्हायरस कशापासून बनतात, व्हायरसेस कशापासून बनतात, अशा दोन जोड्या आहेत त्याच्या, तर व्हायरसेस कशापासून बनतात, या दोन्ही प्रश्नाची उत्तरे तुम्ही नक्की द्या. नसेल दिला तर उद्या मला सांगावंच लागेल, ऑप्शन नाही, कारण की कालचं मी पुन्हा आज दिलं आहे तुम्हाला द्यायसाठी. तर आज तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन कराल अशी खात्री आहे. अशा प्रकारे आपण आजचे 15 प्रश्न पाहिले, काल 15 प्रश्न पाहिले होते, अशा प्रकारे टोटल 30 प्रश्न तुमचे झाले आहे पार्ट 2. तर काल इंग्लिशमधून घेतल्यामुळे मुलांनी कमेंट केला होता की मराठीतून घ्या, आज मराठीतून घेतले. अजून काही चेंजेस हवे असेल, काही चुकत असेल, तर नक्की सांगा, आपण नक्कीच इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच गाईज. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच गाईज. जर काही सजेशन असेल, काही फीडबॅक असेल, नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, नक्कीच त्या इम्प्रूव्हमेंट करण्यात येईल. सोबतच व्हॉट्सअप नंबरसुद्धा माहिती आहे, त्यावर काही विचारायचं असेल तर तुम्ही मेसेज करू शकता. सोबतच आपले सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसुद्धा आहे, त्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल आहे.